नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर आणि ट्रेनर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की यामध्ये मी जी काही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करतो ती फक्त एक एज्युकेशनल पर्पजने तुम्हाला मी सांगत असतो या माहितीचा कोणताही टिप्स अथवा रिकमेंडेशन देण्याचा माझा उद्देश नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या नॉलेज बरोबर ह्या माहितीचा पडताळणी करून एक चांगला ट्रेड घ्या हीच तुम्हाला एक मार्गदर्शन करेल मी याच्या थ्रू तर मित्रांनो की आज आपण पाहणार आहे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू प्रत्येक वीकमध्ये आपण निफ्टीच्या टेक्निकल ओव्हरव्ह्यू मध्ये बोलतोय मागील काही दोन आठवड्यामध्ये तुमच्यापर्यंत हा व्यू देणं शक्य नाही झालं या आठवड्यामध्ये आपण त्याला महत्वपूर्ण व्यू देणार आहे आणि खूप महत्वाच्या गोष्टी आज सांगणार आहे मी तुम्हाला कारण मार्केट एका मोठ्या टप्प्यावरून थांबलेलं आहे तर मित्रांनो आज आपण निफ्टी बँक निफ्टी आणि निफ्टीचा पी रेशो तसेच आपण आता स्ट्रॅटेजी काय वापरायची अशा चार टप्प्यामध्ये आजचा व्हिडिओची डिस्कशन करणार आहे तर आजचा व्हिडिओ नक्कीच ऐकायचा आहे शेवटपर्यंत खूप सारी माहिती मिळेल आणि शेवटी तुम्हाला काय वाटलं हे कमेंटद्वारे मला कळवायला विसरायचं नाही तर चला सुरू करूया आजचा निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू तर मित्रांनो तुमच्या समोर आता आहे निफ्टीची चार्ट आहे निफ्टीचा जो चार्ट आहे मी तुमच्या पुढे पोस्ट केलेला आहे थोडे काही ड्रॉ नॉर्मल आणि सिंपल ड्रॉइंग्स केले आहेत अगदी खूप सारे प्रोजेक्शन्स असतात जे ड्रॉइंग करतो त्यावेळी मी अगदी किचकट कधीच कोणाला दाखवत नाही साध्यानी सिंपल, ना सिंपल पद्धतीने डिस्कस करता यावं म्हणून निफ्टीचं इथून वर किती जाऊ शकते आणि खाली आल्यानंतर किती येऊ शकते हे प्रथमता डिस्कस आणि नंतर काही गोष्टी सांगतो जर पाहिला गेलं तर निफ्टी मागील काही आठवडे म्हणजे जवळपास एक ते दोन आठवड्यापासून अगदी कंटिन्युअसली स्टेडी इन्क्रीज आहे मार्केटमध्ये ओके ही जरी चांगलीच गोष्ट असली तरी तेवढीच रिस्की गोष्ट पण आहे लक्षात ठेवा याचा जो मूव्हिंग ॲव्हरेज आहे तो अजून त्याने खाली क्रॉस नाही केलेला त्यामुळे असं दाखवतो की अजून सेलिंग नाही आलेलं परंतु इथून जर किती वर जाईल असं बोललो तर आता मार्केट तेरा सातशे एकसष्टच्या लेवलला क्लोज झालेलं आहे जे शुक्रवारचं क्लोजिंग आहे ते इथून वर जर बघायला गेलं तर तेरा नऊशे पन्नास एक हायेस्ट साइड दाखवत म्हणजे इथून जरी वर गेला आणखी तरी तेरा नऊशे पन्नास पर्यंत जाऊ शकतं बरं का इथून जास्त वर गेलं तर पॉसिबिलिटी खूप कमी आहे सध्याच्या कंडिशनला हँगिंग मॅन पण तयार केलेला आहे त्याने आता बघू जर करेक्शन आलं तर किती येऊ शकतं तर पहिला जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटला तर अकरा तीनशे साठच्या रेंजला एक किंवा अकरा तीनशे पन्नास धरून चालू एक स्ट्रॉंग सपोर्ट ह्या मध्ये म्हणजे इथून जरी करेक्शन आलं तर मोस्टली एक तीनशे चारशे च करेक्शन अपेक्षित आहे आता हे का मी असं सांगतोय जर ह्या व्हिडिओच्या थोडं खाली किंवा जो चार्ट आहे याच्या थोडं खाली बघा तुम्हाला एक दिसेल RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स याचा व्हिडिओ पण आपण पोस्ट केलेला आहे मध्ये आपल्या युट्यूब ला बघा RSI आता आहे एक्क्याऐंशी पॉईंट बावीस विच इज हायर साईड ते असं दाखवतो की मार्केट ओव्हरबॉट आहे बरोबर म्हणजे इथे काय करायचंय तर मार्केट इथून वर जाण्याची शक्यता खूप रेअर आहे म्हणजे निफ्टीचा आर एस आय जो असतो तो ऐंशीच्या वर खूप क्वचित राहतो खूप कमी वेळेला सस्टेन राहतो लक्षात ठेवा त्यामुळे थोडं सावध चालायचं आपल्याला इथे मार्केटमध्ये अप्पर साईडपेक्षा डाऊन साईड जास्त हायली पॉसिबल आहे हे काही पुढे सांगणार आहे मी त्यासाठी व्हिडिओ सगळा ऐकायचं हे झालं निफ्टीचं लक्षात ठेवा दोन्ही साईड सांगितल्या तुम्हाला अजून तरी सेलिंग ह्याच्यामध्ये दाखवलेलं नाही तुम्ही जर बघायला गेलं तर ही जी ग्रीन लाईन दिसते हा एक मुव्हिंग एव्हरेज निपटीचा आपण ड्रॉ केलं ना ट्वेंटी वन डेजचा त्याच्या खाली जर दिलं तर मोस्टली जोरदार सेलिंग येऊ शकतं परंतु तो त्याला सस्टेन करून वरच्या दिशेने चाललेला आहे मी खूप साऱ्या वेळेला याच्यावर बोलतो त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक का ऐकत जावा खूप सारी माहिती ट्रिक्स याच्यामधून मिळत असतात आता मी तुमच्या पुढे बँक निफ्टीचा एक मुद्दाम चार्ट ओपन केलेला आहे ड्रॉ केल्या तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स जी प्राइस ॲक्शन आपण बोलू ते थोडं इथं काय दिसतं हे बघू थोडा चार्ट आणखी झूम करतो मी तुमच्या पुढे निफ्टीमध्ये बघितलं त्याच त्याचप्रमाणे बँक निफ्टीमध्ये जर आता बघायला गेलं तर तीस सातशे पंधरा म्हणजे तीस सातशेला बँक निफ्टी क्लोज झालेली आहे आणि जर बघितलं तर ह्या ज्या मोवी ॲव्हरेजेस आहेत त्या बघा काय दाखवते थोड्या डिक्लाईन व्हायला हो लागल्यात म्हणजे जी स्ट्रेंथ होती ती कमी होते मार्केटची ओके याचा अर्थ काय होतो की मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये थोडी पॉवर कमी आता इथून वर जाण्याची आता अशावेळी काय करणार आहे आपण थोडं वेट अँड वॉच करा ह्याच्या पुढच्या मुद्द्यामध्ये मी स्ट्रॅटजीच्या मुद्द्यामध्ये सांगतो आपल्याला कशा प्रकारे चालायचंय बँक निफ्टी जरी इथून वर जाते मित्रांनो तरी असं काय खूप मोठा पल्ला घटणार नाही मी थोडं दाखवतो तुम्हाला यांना थोडं ड्रॉइंग करून दाखवतो मी तुम्हाला जरी बँक निफ्टीने वरच्या दिशेने जायचा प्रयत्न केला तरी किती दिसते बघा इथे <coughs> जवळपास आता एकतीस सातशे नंतर नॉर्मली बघा हे थोड्या हायर लेवल्स ड्रॉ केल्यात बरोबर तीस हजार सातशे च्या नंतर ना मार्केट एकतीस दोनशे एकतीस तीनशे पर्यंत एक तीनशे चारशे पॉईंटशी राहिली आहे परत एकतीस सातशेची आहे त्याच्यानंतर ना बत्तीस पाचशेच्या स्टेप बाय स्टेप असतात म्हणजे रेजिस्टन्स आपण बोलतो आर वन आर टू आर, आर थ्री प्रमाणे खाली जरी येत आहे मार्केट इथून तीस सातशे पंधरा पासून तरी मार्केटला मोस्टली तीस हजाराची लेवल थोडी सस्टेनेबल असेल आणि एकोणतीस हजार सहाशे एक स्ट्रॉंग सपोर्ट झाले आता बँक मध्ये एक दीड हजाराची मुवमेंट काही अवघड नाही लक्षात ठेवा अगदी एक वीक किंवा दीड वीक मध्ये पण तो पूर्ण करतो कारण बँक निफ्टी मोस्टली पाचशे सहाशे पॉईंट एक चांगली मू देतो अपसाईड असो या डाऊन असो त्यामुळे दीड हजारची पॉईंट काही मोठी नाही आता हे झालं बँक निफ्टीमध्ये कारण बँक निफ्टीचा जरी तुम्ही बघितला आर एस आय तोही हायली ओव्हरबॉट आहे आणि तो काय झाला तर आहे वरच्या दिशेने आणि ह्या मुंग ॲव्हरेजच्या लाईन अशा सांगतायत की याच्यामध्ये स्ट्रेंथ राहिलेली नाही लक्षात ठेवा हायली ओव्हरबॉट दाखवतो आर एस ला मुव्हिंग हो ॲव्हरेज पण तेच दाखवतोय आता खूप सारे पॉईंट्स असतात ते मी प्रत्येक वेळी सांगत असतो त्यामुळे लक्ष देऊन ऐका आता पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो पीई रेशोचा तत्पूर्वी आजचा व्हिडिओ आवडतो तर क्विक मध्ये लाईक करायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपण एक लाख सबस्क्राईबरच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलो आहे अगदी दोन अडीच हजार सबस्क्राईबर झाले की आपण एक लाखाचा सबस्क्राईबरचा टक्का पूर्ण करू तर मित्रांनो निपटीचा पीई रेशो काय सांगतोय तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवतोय निपटीचा पीई रेशो तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तर निपटीचा हा करंटली पी रेशो आहे सदतीस पॉईंट अकरा आजच्या डेटनुसार पी रेशो वाढतो त्यावेळी मध्ये करेक्शन येण्याची दाट शक्यता असते आणि येतं जर बघितलं आणि मागील दोन तीन महिन्यापासून निफ्टी हायली दाखवते म्हणजे हायर साईडला जास्त ट्रेड करते आता हे मागील एक पाच दहा वर्षाचा डेटा आहे सगळा आपल्याकडे याच्यामध्ये आता एक छोटा चार्ट मी दाखवतो मला ह्या चार्टवरून आपल्याला काय समजतं माहिती आहे तुम्हाला तर आता बघा एक मध्ये तुम्हाला दोन दिसत आहे चार्ट दिसत असतील बघा लाईन चार्ट याच्यामध्ये चा तर जो फेंट आहे तो आहे निफ्टीचा चार्ट आणि त्याच्यानंतर चा जो डार्क मध्ये तो आहे पी निपटीचा पी आहे जो बोलतो आपण त्याला तर आता ज्यावेळी निपटीचा पी हाय होतो आणि मार्केट टॉपला असतो त्याच्यानंतर मोस्टली करेक्शन येतं आताच्या कंडिशनला निफ्टीचा रेकॉर्डेड हायर साइडला पी रेशो आहे करेक्शन येण्याची दाट शक्यता आहे मागील आपण चार्टमध्ये पण तेच बोललोय आर एस आय मध्ये पण तेच बोललोय त्यामुळे लक्षात ठेवा निफ्टीचा पी काय झालेला आहे पीई रेशो तर हायर साइडला आहे त्यामुळे कॉशनरी लेवल आहे अप्पर ला आता पुढचा मुद्दा येतो आता आपल्याला स्ट्रॅटेजीज काय ठेवायच्या आहेत ओके तर मी तुम्हाला असं सांगेल स्ट्रॅटेजीचा विचार करायला गेलं तर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे पंचवीस तारखेच्या आसपास पंचवीस तारखेला येतो नाताळ क्रिसमस बोलतो आपण पाश्चात्य मार्केट म्हणजे ज्या अमेरिकन मार्केट्स असतील युरोपियन्स तिकडे हा सण थोडा जोरदार साजरा केला जातो तिकडे मार्केट्स बंद असतात मोस्टली त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटमध्ये एकदम मोठी डाऊनफॉल नाही आला तरी मार्केट इथे रेंज बाउंड राहू शकतं किंवा करेक्शन आलं तर टप्प्याटप्प्याने म्हणजे निपटी दररोज पन्नास शंभर पन्नास शंभर या पॉईंटने पडत पडत खाली येऊ शकते एकदम मोठी मुवमेंट काय येणार नाही का वाटतंय असं मला तर जर आपण बोलतो की बाहेरच्या देशांमध्ये सध्या सुट्ट्यांचा सीजन चालू होईल आता त्यामुळे काय होतं मोस्टली सगळ्याच कंपन्या सगळ्या सुट्टी असतात एफ आयज पण सुट्टीवर असतात आणि अशा वेळी एकदम मोठे ट्रेड्स पडत नाहीत त्यांच्या साईडला त्यामुळे एकदम मोठं करेक्शन यायची शक्यता नाही पण हळूहळू येईल आता याचा तोटा काय आपल्याला जरी तुम्ही मार्केट पडेल म्हणून पुट घेत असाल तर त्याच्यामध्ये मुवमेंट राहत नाही लक्षात ठेवा महत्वाची मुवमेंट काय पुट घेतो तर त्याच्यामध्ये वॉलिडिलिटी कमी असते आणि याच्यामध्ये काय होतं प्रीमियम इटिंग चालतं खूप जोरात जो मार्केटचा थिटा असतो तो, तो खाल्ला जातो त्यामुळे थोडं कॉशनरी घ्या थोडी लिमिटेड ट्रेड्स घ्या आणि ज्या इक्विटी मध्ये चांगलं प्रॉफिट होतंय ज्याचा आर एस आय हायर साईडला प्रॉफिट बुक करा फिफ्टी पर्सेंट तरी आपण खाली आल्यावर पुन्हा घेऊ शकतो आशा करतो हा मुद्दा आवडला असेल तुम्हाला काय वाटलं हे खाली कमेंट बॉक्समध्ये कळ मित्रांनो आता ही जी माहिती बघितली ही अगदी थोडक्यात माहिती झाली याच्याबद्दल आणखी डीप माहिती डीप अनालिसिस ॲनालिसिस डेटा ॲनालिसिस फ्युचर ऑप्शन्स चार्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण वर्कशॉप्समध्ये शिकवतो आणि मी येतोय तुम्हाला लाईव्ह भेटायला पुण्यामध्ये नऊ आणि दहा जानेवारीला आणि मुंबईमध्ये येतोय मी सोळा आणि सतरा जानेवारीला इथे आपण वन टू वन फेस टू फेस सगळ्या गोष्टी शिकणार आहोत दोन दोन दिवसाचे वर्कशॉप आहेत आणि याचा टाइम आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत पूर्ण दोन दिवस आहेत चालतं सगळं ज्यांना सहभागी व्हायचंय क्विकमध्ये मोबाईल उचला आणि रजिस्ट्रेशन करून या कारण लिमिटेड सीट्स आहेत माझे दोन नंबर लक्षात ठेवा आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद आणि अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे तीनशे चौऱ्याहत्तर या दोन्हीतील कोणत्याही नंबरला व्हॉट्सअप करा कॉल करा माहिती घ्या सहभागी व्हा नक्कीच एक चांगला मार्ग नवीन वर्षामध्ये काहीतरी आपण करून दाखवू नक्कीच मी तुमच्या सोबत आहे आपण असंच टेक्निकलिसिस अजून मध्ये शिकू जेणेकरून तुम्हीही अशाच प्रकारे स्वतःहून शेअर मध्ये एक चांगला अॅनालिसिस करून चांगलं इनकम कमवू शकता अशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर अभिप्राय द्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थांबूया इथे पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह पुढच्या आठवड्यात धन्यवाद जय महाराष्ट्र